एक मराठाला मराठा आरक्षण आमच्या हक्काचं अशा घोषणा देत सकल मराठा समाजानं बुधवारी नगर शहरातून जाणारे सर्व महामार्ग एकाच वेळी रोखून धरत चक्का जाम केला. सर्वच महामार्गांवरील चौकात झालेल्या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था काही काळ ठप्प झाली होती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजानं नगर शहर बंद पुकारून बुधवारी दुपारी शहरातून जाणाऱ्या सर्व महामार्गांवरील चौकांमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. केडगाव बायपास, कल्याण रोडवरील बायपास, औरंगाबाद रोडवरील शेंडी बायपास, नगर मनमाड महामार्ग, पाथर्डी रस्त्यावरील भिंगार, सोलापूर महामार्गांवरील चौकांमध्येही हे आंदोलन एकाच वेळी करण्यात आले. जय भवानी, जय शिवाजी. अरे तुमचे आमचे नातं काय? जय जाऊ जय शिवकुलाच्या बापास. अरे कोण म्हणत देणार नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही. जय भवानी, जय शिवाजी. सर्व ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. अनेक ठिकाणी शांतता मार्गाने परंतु आक्रमक आंदोलन करून मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधलं. कोपर्डी अत्याचारानंतर आतापर्यंत 58 मोर्चे तर निघाले शांततेत, पण आजही नगरकर शांततेच्या मार्गानेच BJP वाल्यांना इशारा देऊ इच्छितात की आता तरी तुम्ही कमीत कमी समाजाच्या भावना लक्षात घ्या. त्यावेळेस मराठा हा एकटा होता, त्याला अनेक प्रश्न तुम्ही पाडून आमचाच बहुजन समाज एकमेकात दुभागला, प्रतिमोर्चे काढायला लावले, पण ह्यावेळेस ती पूर्ण जाणीवपूर्वक आम्ही त्याची जबाबदारी घेत प्रत्येक समाजाला बरोबर घेत आम्ही हे आंदोलन लोकशाही मार्गाने अजूनपर्यंत चालू आहे. मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी जे शांततेत आंदोलनं चालू आहेत त्यांच्यावर जर तुम्ही केसेस करायचा प्रयत्न केला तर साहेब हे तुम्हाला नगरमधूनच खूप महाग पडेल. हे तुम्हाला पहिला आम्ही इशारा देतो, पण आमच्या इशाऱ्यांचा तुमच्या गेंड्याच्या कातडीला सरकारला बी आणि तुम्हाला मुख्यमंत्री महोदयांना बी काही फरक पडणार नाही याची खात्री आम्हाला आहे. कारण मुळातच तुम्हाला मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खायची सवय आहे, तर तुम्ही बाकीच्यांच्या भावना काय लक्षात घेणार? मेलेल्यांच्या भावना तुमच्या लक्षात राहत नाहीत, तर जिवंत माणसांच्या भावना काय या सरकारच्या लक्षात येणार? तरी पुन्हा पुन्हा तुम्हाला आम्ही एकदा पुन्हा पुन्हा नगरमधून आम्ही अशी विनंती करतो साहेब की या सरकारला जर 2019 व्यवस्थित पाहायचं असेल तर यांनी 2019 पर्यंत तरी कमीत कमी आमच्या भावना लक्षात घेऊन समाजाला वेटीस न धरता तुमच्या ज्या आयोग नेमलेल्या आहेत, समित्या नेमलेल्या आहेत, त्यांच्या मार्फत तुम्ही त्यांना लवकर त्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत आयोगवाल्याच्या समितीवाल्याच्या, त्यांना काही पेमेंट होत नाहीत, त्यांना काही तुमच्याकडून पॅकेज मिळत नाहीत, त्याच्यामुळं ते पुढचा अहवाल त्यांनी थांबवलेला आहे, तर त्यांना तो देऊन लवकरात लवकर अहवाल तुम्ही कोर्टात सादर करून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सादर करून तुम्ही त्या कोर्टात सिद्ध करायला पाहिजे का मराठ्यांना आरक्षण का देण्यात यावं. जर तुम्ही हे लवकरात लवकर केलं तर आम्ही तुमचे खरोखर ऋणी राहू आणि 2019 आम्ही तुमच्याच बरोबर असू अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. पण जर समजा तुम्ही हा प्रकार केला, जसं पंढरीच्या वारीत तुम्ही सांगितलं की साप सोडणार आहेत, चेंगराचेंगरी होणार आहेत, साहेब इतकं खोटं बोलणं फक्त ब्राह्मण जातीलाच जमतं, आमच्या बाकीच्या समाजाला जमत नाही, हे तुम्हाला आम्ही आज बी समितीच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारे काय काय आयोजन करायचं ते वेळोवेळी या ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं आणि त्यानुसार आपण त्याच्या पद्धतीने
महाराष्ट्रवरिया आंदोलनाची दिशा आपण या ठिकाणी ठरवत असतो. आज देखील आपण या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. यामध्ये आपल्याला प्रशासनाने देखील या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि प्रशासनाला आपण काल जो काही शब्द दिला होता की आम्ही यावेळेमध्ये हे आमचं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. सरकारने आता आश्वासन न देता अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली. शेंडी पोखडी पिंपळगाव उज्जैनी पिंपळगाव माळवी वडगाव जेऊर परिसरातील सर्व मराठा बांधव आणि बाकी इतर सर्व समाजाने एकत्र येऊन या ठिकाणी हा रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी केलं होतं. खऱ्या अर्थाने या रस्ता रोको आंदोलनामध्ये सरकारला आपण या ठिकाणी आपली भावना पोहोचण्याचं काम करण्यासाठी हे आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनामधून आम्ही एकदम शांततेने हे आंदोलन करून आमच्या पोलीस अधिकारी ज्या विनोद चव्हाण साहेब यांना आमचं निवेदन देऊन हे आंदोलन पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडलं. पण खऱ्या अर्थानं एवढंच आंदोलन करून आम्ही शांत बसणार नाही. सरकारने याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. जर आपल्या मराठा समाजातील मुलांना वंचित राहावं लागतंय, गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना हुशार असून त्यांना काही करता येत नाही, तिला त्या ठिकाणी पैसा नसतो, तर या ठिकाणी कुठेतरी शिक्षणासाठी का होईना आरक्षण या ठिकाणी मिळावं ही अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे. आणि खऱ्या अर्थानं एक शासनानं किंवा सरकारनं याच्यावर विचार करून सर्व मराठा बांधवांना न्याय द्यावा अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे. या रस्ता रोकोच्या माध्यमातून आपण शासनापर्यंत आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात याच्यासाठी आजचा रस्ता रोकोचा कार्यक्रम आपण केलेला आहे आणि याच्या माध्यमातून शासनाला जाग जर लवकर आली नाही तर यापुढील आमचे ध्येय धोरणं काय असतील, काय कुठल्या पद्धतीने आपण आम्ही काम करणार आहोत ते शासनाने लवकरच खबरदारी घेऊन वेळीच मागण्या पूर्ण कराव्यात. अन्यथा सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील. आणि याच्या माध्यमातून आज मी मराठा समाजातील सर्व आमदारांना एक विनंती करतो की तुम्ही जातीचे म्हणून मराठी समाजासाठी काही करणार आहात का नाही ते एकदा स्पष्टपणे सांगा, नाहीतर पुढच्या 2019 काय परिस्थिती निर्माण होईल ते मी आज तुम्हाला शब्दात सांगत नाही. या आंदोलनामुळे शहरातून बाहेर जाणारी आणि शहरात येणारी सर्व प्रकारची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.